मला एक वाटतं की तुम्ही जेवण दिलं, मग त्याला संडास दिलं का? तुम्ही जेवण दिलं त्याला, तुम्ही पाणी दिलं का? तुम्ही त्याला जेवण दिलं मग त्याला झोपायला तुम्ही अंथरूण पांघरून दिलं का? महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राज्यातले जे असंघटित कामगार आहेत त्यांना मध्यान्ह भोजनाची योजना महाविकास आघाडी सरकारनं कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून, कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून या राज्यामध्ये राबवलेली आहे. मुळामध्ये या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. दुसऱ्या बाजूला ज्या कामगारांना तुम्ही जेवण देता ते सकाळी तुम्ही देता 9-10 वाजता त्याच्या घरी डबा पोच करता, संध्याकाळी 4-5 वाजता जेवणाचा डबा त्याच्या घरी पोच करता, मग जेवण तयार करून 50-50 किलोमीटर वरती जाऊन गावागावात ते डबे देण्यापेक्षा तुम्ही त्या कामगाराच्या खात्यावरती पैसे जमा करायला पाहिजे होते. परंतु तुम्ही तसं न करता कॉन्ट्रॅक्टदाराला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, टेंडर काढलं गेलं आणि हे टेंडर या राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जवळच्या माणसाला दिलं गेलेलं आहे. म्हणजे एका बाजूला जेवणाच्या नावाखाली तुम्ही जनतेच्या पैशाची मोठ्या प्रमाणामध्ये लूट या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे आणि म्हणून नवीन सरकार जे आलेले आहे या सरकारला आम्ही मागणी करणार आहोत की मध्यान्ह जेवणाला स्थगिती देण्यात यावी. जर तुम्हाला जेवणच द्यायचं असेल तर ते पैसे त्या कामगाराच्या खात्यावरती जमा करावे, तो ठरवेल ना आज भाकर खायची का चपाती खायची, आज कोणती भाजी खायची का कडधान्य खायचं, तो कामगार ठरवेल. तुम्ही जेवण बनवून त्याला देणार आहे कोण? आणि मला वाटतं की एक भ्रष्टाचारासाठी आणलेली ही योजना आहे आणि ही योजना आता तत्काळ बंद करणं गरजेचं आहे. नुसती बंद करून चालणार नाही. त्यावेळेच्या मंत्र्यांनी अशा पद्धतीनं राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलेलं होतं, जिल्हा वाईज कॉन्ट्रॅक्ट कोण नेमलेले होते आणि त्याची सुद्धा आता चौकशी होणं गरजेचं आहे. कारण या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार या राज्यामध्ये झालेला आहे आणि मी खात्रीपूर्वक सांगतो तिने तयार केलेलं जेवण एकही कामगार घरामध्ये खात नाही आहे. अरे आमच्या शेतात कामगार कामाला आला तर तो भाजीपाला घेऊन येतो, त्याला गावात चांगलं ताज भाजीपाल्यापासून दुधापासून अन्नधान्य त्याला तिथं उपलब्ध आहे. आणि मग ही योजना आणून नुसतं कॉन्ट्रॅक्टराचं घर भरायचं आणि टक्केवारी खायचा हा धंदा हसन मुश्रीफनी त्या काळामध्ये केला. सुपीक डोक्यातनं त्यांच्या ही योजना आली आणि म्हणून ही योजना ताबडतोब नवीन सरकारकडे बंद करावी अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत. ही योजना बंद करण्याच्या बाबत आदरणीय मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा 1-2 दिवसामध्ये भेट घेणार आहोत. टोटल हे कॉन्ट्रॅक्टर राज्याचं किती होतं याचं सगळी माहिती आम्ही संकलित करणार आहोत. एका जिल्ह्याची माझ्या माहितीप्रमाणे 2200 कोटीपेक्षा जास्त मोठी टेंडर आहेत एका जिल्ह्याची आणि त्यामुळं या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट दिसून येतं. मला एक वाटतं की तुम्ही जेवण दिलं मग त्याला संडास दिलं का? तुम्ही जेवण दिलं त्याला तुम्ही पाणी दिलं का? तुम्ही त्याला जेवण दिलं मग त्याला झोपायला तुम्ही अंथरूण पांघरून दिलं का? तुम्ही त्याला जेवण दिलं मग त्याला दवाखान्यात जर आजारी पडला तर त्याला दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली का? अरे अशा पद्धतीनं तुम्ही माणसं अक्रियशील करू नका, तुमची क्रियाशक्ती काढून घेऊ नका. कारण तुम्हाला पैसे खायचा नाद लागला या आणि म्हणून जनतेला आळशी बनवू नका. ही खऱ्या अर्थानं मागणी आमची त्या माध्यमातून आहे आणि निश्चितपणानं याची आम्ही चौकशी लावू आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी या सरकारकडे आम्ही लावू.